पोटनिवडणुकी संदर्भातली महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. पालघर पोटनिवडणुकीत बळीराम जाधव यांना तिकीट देण्यात आलंय. जाधव हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत. सर्व इच्छुकांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब करत बळीराम जाधव यांना एकमताने उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. हर्षद, काय अधिक माहिती आहे? भूषण, बहुजन विकास आघाडी करून 2 ते 3 उमेदवार इच्छुक उमेदवारांची नावं होती. मात्र त्यांच्या सर्व नावांमधून एक नाव निश्चित करण्यात आलेलं आहे. लोकनेते इतन ठाकूर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जे माजी खासदार बैरम जाधव यांनाच पूर्ण संधी देण्याचं बहुजन विकास आघाडीने निश्चित केलेलं आहे आणि उद्या ते उमेदवारी अर्ज नॉमिनेशन अर्ज उद्या भरणार आहेत. एकूणच जर आपण विचार केला तर 2009 ला बहुजन विकास आघाडीकडून बैरम जाधव हे चांगल्या मताधिकाराने निवडून आले होते. त्यांची कामाची शैली सुद्धा चांगली आहे. त्यांच्यावर कुठले आरोप नाहीये. त्याच्यामुळे एक चांगलं असं व्यक्तिमत्व देऊन पुन्हा बहुजन विकास आघाडी निश्चितच भाजी मानाच्या इराद्याने ह्या निवडणुकीत उतरणार असल्याचं या गोष्टीतून समजतं. धन्यवाद हर्षित या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.